वेलकम टू फ्री ऑनलाइन फिजिक्स स्टडी बाय सित्रे सर। सित्रे सरांच्या फ्री ऑनलाइन फिजिक्स स्टडी मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत। इन दिस सेशन वी विल स्टडी एचएससी 12th फिजिक्स चैप्टर 5 ऑसिलेशंस पार्ट फर्स्ट। फर्स्ट पॉइंट इज इंट्रोडक्शन। ऑल ऑफ यू माइट हैव बीन ऑब्जर्व्ड ऑल दीज फेनोमेनॉन्स। लुक एट दीज फेनोमेनॉन्स। This is oscillating pendulum, swinging, vibrating wire, pendulum oscillating, spring oscillation. Examples of oscillatory motion like swinging of a swing, झोका आपण जे करतो झोका, motion of a pendulum of a clock, पेंडुलमचं जे घड्याळ असतं the oscillations, the vibrations of a guitar or violin string, guitar ची किंवा violin ची आपण जे string plug करतो ती vibration होते, up and down motions of a needle of swing machine, शिलाई मशीन चे जे swing needle आहे त्याचं टोक जे टोक आहे up and down motion करतो, motion of prongs of vibrating tuning fork, tuning fork चे vibrations, oscillations of a spring, spring चे होणार oscillations etc. ही सर्व examples आपण डे टू डे लाइफ मध्ये ऑब्जर्व केले आहेत। या सर्व आहेत ऑसिलेटरी मोशन्स। इन दिस केस द मोशन रिपीटेड आफ्टर अ सर्टन इंटरवल ऑफ टाइम इज कॉल्ड पीरियडिक मोशन। या सर्वांमध्ये मोशन जे एका ठराविक इंटरवल नंतर रिपीट होत असते याला आपण पीरियडिक मोशन म्हणतो। हियर द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट इज मोस्टली टू एंड फ्रो और अप एंड डाउन मोशन। ज्या सर्व प्रकारच्या ज्या मोशन आहेत त्याच्यामध्ये मॅक्झिमम हे टू अँड फ्रो किंवा बॅक अँड फोर्थ किंवा अप अँड डाऊन ह्या प्रकारची मोशन असते। ह्या सर्व जे आहेत ह्या ऑसिलेटरी मोशन्स आहेत, व्हायब्रेटरी मोशन्स आहेत। नेक्स्ट पॉइंट इज एक्सप्लेनेशन ऑफ पीरियडिक मोशन। Any motion which repeats itself after a definite interval of time is called periodic motion. एका ठराविक वेळेनंतर रिपीट होणारी मोशन जे आहे त्याला आपण पीरियडिक मोशन असे म्हणतो। अ पार्टिकल रिपीटेडली मूव्ह टू अँड फ्रो अलॉंग द सेम पाथ इज द ऑसिलेटरी और व्हायब्रेटरी मोशन। एका सेम पाथवरून टू अँड फ्रो मोशन किंवा बॅक अँड फोर्थ मोशन जे पार्टिकल करतो त्याला आपण ऑसिलेटरी किंवा व्हायब्रेटरी मोशन म्हणतो। Every oscillatory motion is periodic, but every periodic motion need not be oscillatory. For example, circular motion is periodic, but it is not oscillatory. तर प्रत्येक oscillatory motion ही periodic motion असते, पण प्रत्येक periodic motion ही oscillatory असेल असं सांगता येत नाही। For example, circular motion ही periodic आहे, but not oscillatory. ही oscillatory नाही आहे। इफ द पाथ इज स्ट्रेट लाईन द मोशन इज कॉल्ड लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन। जर टू अँड फ्रो मोशनचा हा पाथ जर स्ट्रेट लाईन मध्ये असेल तर त्याला आपण लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन म्हणतो। इफ द पाथ इज एन आर्क ऑफ अ सर्कल इट इज कॉल्ड अँग्युलर सिम्पल हार्मोनिक मोशन। तर जो टू अँड फ्रो मोशन करताना पाथ जो असतो, बॅक अँड फोर्थ मोशन करणारा जो पाथ असतो, हा पाथ जर आर्क असेल, वर्तुळ कंस असेल, तर त्याला त्या प्रकारच्या ज्या मोशन्स आहेत ऑसिलेटरी मोशन त्याला आपण अँग्युलर सिम्पल हार्मोनिक मोशन असे म्हणतो। The smallest interval of time after which the to and fro motion is repeated is called its period capital T. The कमीत कमी किती वेळ आहे की त्या वेळानंतर त्याचं रिपिटेशन चालू होतं तो जो वेळ आहे तो वेळ म्हणजेच त्या ऑसिलेशन ऑसिलेटरी मोशनचा पिरियड, आणि तो कॅपिटल टीन दाखवतात म्हणजे ते तेवढ्या वेळानंतर नेहमी रिपीट होत असतं। नंबर ऑफ ऑसिलेशन्स कंप्लीटेड पर युनिट टाइम इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी n of the periodic motion. म्हणजे एका युनिट टाइम मध्ये म्हणजे एका सेकंड मध्ये किती ऑसिलेशन्स कंप्लीट होतात त्या पार्टिकलची, ती ऑसिलेशन्स म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी। नेक्स्ट वन इज लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन, दिस इज ऑल्सो नोन एज SHM। दिस व्हिडिओ इन दिस केस Place a rectangular block on smooth
फ्रिक्शनलेस हॉरिजॉन्टल सरफेस। तर ह्या ही खाली हॉरिजॉन्टल सरफेस हा ब्राउन कलर दाखवला आहे, ज्यावरती एक रेक्टेंगल ब्लॉक ठेवला आहे जो रेड कलर दाखवलेला आहे ह्या व्हिडिओमध्ये। अटॅच वन एंड ऑफ द स्प्रिंग टू अ रिजिड वॉल अँड द अदर एंड ऑफ द एंड टू द ब्लॉक। जे स्प्रिंग आहे त्या स्प्रिंगला वन एंडला हा ब्लॉकला अटॅच केलेला आहे, अदर एंड जे इकडे रिजिड सपोर्टला अटॅच केलेला आहे स्प्रिंगचं। पुल द ब्लॉक ऑफ मास एम टुवर्ड्स द राईट अँड रिलीज इट। आपण राईट साईडला हा ब्लॉक पुल केला, ओढला आणि सोडला, रिलीज केला। द ब्लॉक विल बिगॅन इट्स टू अँड फ्रो मोशन ऑन आयदर साईड ऑफ इट्स इक्विलिब्रियम। हा जे ब्लॉक आहे याची मध्ये सेंटरची इक्विलिब्रियम असते, रेस्ट पोझिशन, त्या रेस्ट पोझिशनच्या दोन्ही साईडला हा ब्लॉक काय करतो, टू अँड फ्रो मोशन, बॅक अँड फोर्थ मोशन करायला चालू करतो, सिम्पल हार्मोनिक मोशन करायला चालू करतो हा ब्लॉक। तर हे एक्स इक्वल टू झिरो हे मेन पोझिशन आहे डायग्राम मध्ये दाखवले बघा। त्याच्यानंतर आपण ह्याला वन साईडला पुल केला, वन साईडला पुल केल्यानंतर ते मॅक्झिमम जातो इकडे डिस्टन्स, परत मेनला येतो, परत इकडे मॅक्झिमम जातो, आणि ह्या दोन एक्स्ट्रीम पोझिशनमध्ये हा पार्टिकल हा रेक्टॅंगल ब्लॉक टू अँड फ्रो मोशन करतो, बॅक अँड फोर्थ मोशन करतो। ही सिम्पल हार्मोनिक मोशन आहे। ह्याच्या दोन एक्स्ट्रीम पोझिशन्स आणि मेन पोझिशनचे फोटोग्राफ जे आहे ते खालच्या डायग्राममध्ये दाखवलेत। इथं फर्स्ट स्ट्रेचर लिहिले बघा, स्ट्रेचर इकडे वन साईडला स्ट्रेच केले हे ब्लॉक, स्प्रिंग स्ट्रेच झाले, रिलीज केल्यानंतर तो ब्लॉक इकडं इकडची कॉम्प्रेस्ड पोझिशन जे इथं पण येतो। आणि ह्या दोन पोझिशन जे आहेत स्ट्रेच्ड पोझिशन आणि कॉम्प्रेस्ड पोझिशन ह्या ए आणि सी डायग्राममध्ये, आणि बी पोझिशन बी डायग्राम जे आहे ही मेन पोझिशन आहे, रिलॅक्स्ड पोझिशन, म्हणजे आपण ज्यावरती फोर्स नाही अप्लाय केला त्यावरची पोझिशन आहे। आणि वन साईडला इकडं राईटला पुल केलं तर इकडं फर्स्ट ए डायग्राममध्ये इथं स्ट्रेच्ड पोझिशन आहे, आणि सोडल्यानंतर ही इकडं कॉम्प्रेस्ड पोझिशन पर्यंत जाऊन परत इकडं स्ट्रेच्ड पोझिशन पर्यंत येते। आणि ह्या दोन एक्स्ट्रीम पोझिशनमध्ये हा ब्लॉक जे आहे हा ब्लॉक ऑसिलेशन करतो, सिम्पल हार्मोनिक मोशन करतो। फिगर बी शोज द इक्विलिब्रियम पोझिशन इन विच द स्प्रिंग एक्झर्ट्स नो फोर्स ऑन द ब्लॉक। आता ही जे डायग्राम दाखवलं ह्या डायग्राममध्ये बी फिगर जे आहे ही बी फिगर इक्विलिब्रियम पोझिशन म्हणजे रेस्ट पोझिशन, रिलॅक्स पोझिशन ह्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा फोर्स ऍक्ट होत नाही ती पोझिशन दाखवते ह्या बी डायग्राममध्ये। इफ द ब्लॉक इज डिस्प्लेस्ड टुवर्ड्स राईट, रिस्टोरिंग फोर्स एफ टुवर्ड्स द लेफ्ट इज प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट एक्स, दॅट इज एफ इज इक्वल टू मायनस के एक्स। आपण हा ब्लॉक जे आहे हा ब्लॉक राईट साईडला पुल केला, त्यावरती फोर्स अप्लाय करून तो रिलीज केल्यानंतर त्याच्यावरती स्प्रिंगचा फोर्स जो ऍक्ट होतो त्याला स्प्रिंग फोर्स म्हणतो आपण, रिस्टोरिंग फोर्स म्हणतो। तो रिस्टोरिंग फोर्स जे आहे त्याची जी मेन पोझिशन जी होती, इक्विलिब्रियम पोझिशन जी होती, त्या पोझिशनकडे हे डायरेक्शन असते हे एफ इज इक्वल मायनस केस दाखवले डायग्राममध्ये। ज्यावेळी पण हा ब्लॉक राईट साईडला पुल केला आहे पण तो फोर्स ऍक्ट होणार जे आहे मेन पोझिशनकडे आहे, डायरेक्टेड टुवर्ड्स मेन पोझिशन, दॅट इज लेफ्ट साईड, तो फोर्स जे आहे एफ इज इक्वल टू मायनस के एक्स, वेअर के इज स्प्रिंग कॉन्स्टंट, दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज फोर्स कॉन्स्टंट। द निगेटिव्ह साईन इंडिकेट्स दॅट द फोर्स अँड डिस्प्लेसमेंट्स आर अपोजिटली डायरेक्टेड। म्हणजे पार्टिकलची पोझिशन जिथं आहे ब्लॉकची पोझिशन आणि मेन पोझिशन जे आहे सेंटर, इथून जे अंतर असतं त्याला पाहिजे डिस्प्लेसमेंट एक्स, ह्या डिस्प्लेसमेंटवर डिपेंड आहे, पण ही डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन आणि फोर्सची डायरेक्शन अपोजिट असल्यामुळं ते मायनस साईन आलेले आहेत, एफ इज इक्वल मायनस के एक्स। इफ द ब्लॉक इज डिस्प्लेस्ड टुवर्ड्स लेफ्ट, रिस्टोरिंग फोर्स टुवर्ड्स द राईट अँड प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट एक्स, दस एफ इज इक्वल टू मायनस के एक्स। अगेन जर आपण राईटला लेफ्टला हा ब्लॉक जर पुश केला ढकलला म्हणजे स्प्रिंग कॉम्प्रेस होईल, पण त्याच्यावरती स्प्रिंगचा फोर्स जो ऍक्ट होतो ब्लॉकवरती तो राईट साईडला असतो आणि तो पण एफ इज इक्वल टू मायनस के एक्स आहे। राईट साईड डायग्राममध्ये दाखवले तर ब्लॉक इकडं लेफ्टला पुश केलेला आहे आणि त्यावरती स्प्रिंगचा फोर्स जो ऍक्ट होतो रिस्टोरिंग फोर्स जे आहे याची मात्र डायरेक्शन ह्या मेन पोझिशनकडेच आहे, टुवर्ड्स मेन पोझिशन। म्हणजे ज्यावेळी राईटला पुश करू त्यावेळी पण हा मेनकडेच फोर्स डायरेक्शन असते आणि लेफ्टला पुश करू त्यावेळी पण आपण हा डायरेक्शन बघितले पण फोर्सची स्प्रिंग फोर्सची ती मेनकडे दॅट इज सेंटरकडे असते। म्हणजे दोन्ही केसमध्ये म्हणजे पार्टिकल कुठल्याही पोझिशनला असू दे पण त्याच्यावरती ॲक्ट होणारा स्प्रिंग फोर्स जे आहे रिस्टोरिंग फोर्स जे आहे रिस्टोरिंग फोर्स नेहमी सेंटरकडे मेनकडे इक्विलिब्रियमकडेच असतो। सेम आपण हे व्हिडिओमध्ये दाखवले बघा, हा ब्लॉक टू अँड प्रमोशन करतोय त्यावरती ॲक्ट होणारा फोर्स जे आहे ती फोर्स डायरेक्शन नेहमी ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स मेन पोझिशन आहे। नाव द एक्सलरेशन ए ऑफ द ब्लॉक इज गिवन बाय, म्हणजे हा जे ब्लॉक जे आहे रेड कलर दाखवला ब्लॉक हा टू अँड प्रमोशन करतोय, टू अँड प्रमोशन करतोय त्याचं एक्सलरेशन ॲट एनी पोझिशन जे आहे हे दिस एक्सलरेशन इज गिवन बाय अकॉर्डिंग टू
force is equal to mass into acceleration relation, that is acceleration equal to force divided by mass. Putting value of force minus kx, this equation becomes acceleration equation minus kx by m. This is the acceleration of block at any position, where m is the mass of the block. The force and acceleration are both directed towards mean or equilibrium position. अपने equation में बघितलं तर minus direction जे minus sign जे minus पण sign, displacement and acceleration हे पण दोन्ही oppositely directed आहेत म्हणून minus sign आलेलं इथं. Again acceleration also depends upon x. The block moves towards mean, its speed increases and displacement decreases. ज्यावेळी block extreme position पासून mean कडे मूव्ह असतो त्यावेळी त्याचा speed increase होतो आणि displacement decrease होते. The speed of the block at mean position becomes maximum and hence its kinetic energy attains its maximum value. As particle moves from extreme position to mean position, velocity increases and velocity becomes maximum at mean position, that is equilibrium position. Therefore kinetic energy also maximum. कारण का kinetic energy half mv square, velocity maximum असेल तर kinetic energy पण maximum असते. त्यामुळे mean position ला kinetic energy आणि velocity particle ची object ची block ची maximum आहे. Now therefore we define this linear SHM. This linear SHM is defined as the linear periodic motion of body in which force or acceleration is always directed towards the mean position and its magnitude is proportional to the displacement of the displacement from the mean position. अशी SHM आहे, linear simple harmonic motion आहे की ज्याच्यामध्ये force और acceleration हे always directed towards mean position, म्हणजे force ची आणि acceleration ची दिशा जे नेहमी mean कडे equilibrium कडे असते आणि हा जे force आहे हा force त्याच्या magnitude of displacement, displacement x जे आहे ह्या x वरती proportional असतो. This is known as linear simple harmonic motion. Next one is differential equation of SHM. आता आपण जी सिंपल हार्मोनिक मोशन बघितलेली आहे, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन SHM, ते जे पार्टिकल टू एंड फ्रो मोशन करतो तो पार्टिकल मोशन करतो आपण हे डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे. फक्त हा पार्टिकल टू एंड फ्रो मोशन कुठलाही पार्टिकल असेल, स्प्रिंग असेल, काय असेल, तर तो SHM जे करतो लिनियर एक्सट्रीम SHM दोन एक्स्ट्रीम पोझिशन मध्ये, द दोन एक्स्ट्रीम म्हणजे काय, जास्तीत जास्त अंतर कुठपर्यंत जातो ते एक्स्ट्रीम पोझिशन आहे, सेंटर जे आहे मीन आहे याला इक्विलिब्रियम म्हणतो आपण. आणि ह्या दोन एक्स्ट्रीम पोझिशन मध्ये हा पार्टिकल SHM करतोय. पार्टिकलच्या पोझिशन पासून मीन पर्यंत डिस्टन्स जे आहे x ने दाखवलेलं आहे ह्या डायग्राम मध्ये, व्हिडिओ मध्ये बघा x दिसतंय, x हे कमी जास्त होत आहे, डिस्प्लेसमेंट आहे ते. आता आपण हे जे पार्टिकल SHM करायला आहे लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन, या पार्टिकलचं आपण डिफरन्शियल इक्वेशन आपण आता तयार करणार आहोत. इन अ लिनियर SHM द फोर्स इज डायरेक्टेड टुवर्ड्स द मीन पोझिशन अँड इट्स मॅग्निट्यूड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉडी फ्रॉम मीन पोझिशन. हे आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहे की लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये तो जे रिस्टोरिंग फोर्स आहे तो फोर्स नेहमी मीन पोझिशन कडे असतो आणि नेहमी तो प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट असतो. देन फोर्स इज इक्वल टू मायनस के एक्स, एफ इज इक्वल टू मायनस के एक्स, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनचं आपल्याला इक्वेशन माहित आहे, वेअर के इज फोर्स कॉन्स्टंट अँड एक्स इज द डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मीन पोझिशन. अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन, एफ इज इक्वल टू एम ए, न्यूटनच्या सेकंड लॉ नुसार फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन. That is again putting value of force minus kx, rearranging terms, the velocity of the particle is v equal to dx by dt, rate of change of displacement is nothing but velocity, and the acceleration is rate of change of velocity with respect to time. This is acceleration, dv by dt is acceleration. Putting value of v, d square x by dt square, this is acceleration. Therefore equation ma equal to minus kx, this above equation becomes, putting value of acceleration here, a m into a is d square x by dt square, again right hand side is same, rearranging terms, take this minus kx to left side, this becomes plus d square x by dt square plus k by m x equal to 0. Again here k by m is omega square, putting value of this d square x by dt square plus omega square x equal to 0. This is the differential equation of the linear simple harmonic motion. जो काय पार्टिकल लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन करतोय या पार्टिकलचं हे डिफरन्शियल इक्वेशन आहे, दॅट इज लिनियर सिंपल हार्मोनिक पार्टिकल जे आहे हा पार्टिकलचं डिफरन्शियल इक्वेशन इज डी स्क्वेअर एक्स डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इक्वल टू 0. दिस इज द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ दिस पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन.
नेक्स्ट वन इज एक्सलरेशन ए वेलॉसिटी वी एंड डिस्प्लेसमेंट एक्स ऑफ एच एच एम. आता अपन हे जे सिंपल हार्मोनिक मोशन आहे या दोन एक्सट्रीम पोजिशन मध्ये पडतो, सिंपल हार्मोनिक मोशन करतो याची अपन ऍट एनी पोजिशन एक्सलरेशन, ऍट एनी पोजिशन वेलॉसिटी, ऍट एनी पोजिशन डिस्प्लेसमेंट. तसेच आपण ऑलरेडी डिफरन्शियल इक्वेशन कॅल्क्युलेट केलेलं आहे. आता आपण याचा वेलॉसिटी, एक्सलरेशन आणि डिस्प्लेसमेंट कॅल्क्युलेट करायचं आहे. फर्स्ट वन इज एक्सलरेशन. एक्सप्रेशन फॉर द एक्सलरेशन, वेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग एच एच एम बाय सॉल्विंग द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एच एच एम इन टर्म्स ऑफ डिस्प्लेसमेंट एक्स अँड टाइम टी. आपण ऑलरेडी डिस्प्लेसमेंट डिफरन्शियल इक्वेशन तयार केलं, हे डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करून एक्सलरेशन, वेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट ह्या पार्टिकलचे आपण आता डिटरमाइन करणार आहे. नाऊ फ्रॉम इक्वेशन वी हॅव दिस डिफरन्शियल इक्वेशन ऑलरेडी वी हॅव कॅल्क्युलेटेड, डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इक्वल टू झिरो. Then rearranging terms, take this omega square x to right side, becomes minus omega square x. Then we know acceleration a is d square x by dt. Putting value of this d square x by dt is acceleration a. That is a is equal to minus omega square x. This is the differential, this is the expression for acceleration in terms of displacement x. Here acceleration is expression. From this expression we can calculate acceleration at any position of this पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. म्हणजे पार्टिकलची कुठली एक पोझिशन एक्स असेल तर एक्सची व्हॅल्यू आपण पुट केल्यानंतर आपल्याला एक्सलरेशन मिळतं त्या पोझिशनचं. हा पार्टिकल एच एच एम करतेवेळी त्याचं एक्स चेंज होत असतं, डिस्प्लेसमेंट आपण डायग्राम दाखवलं व्हिडिओमध्ये, एक्स हे चेंज होत आहे. कुठल्याही एका पोझिशनला आपल्याला जर एक्सलरेशन पाहिजे असेल, ते पोझिशनची व्हॅल्यू एक्स जर आपण पुट केली त्यामध्ये ओमेगा स्क्वेअर अँग्युलर फ्रिक्वेन्सी आहे हे व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणची एक्सलरेशनची व्हॅल्यू मिळते. Again consider this particle. Particle is performing linear simple harmonic motion. Now next we have to calculate here velocity of particle at any position from equation acceleration equation. आता आपण next आपण ह्या particle ची at any position velocity काढायची आहे. आपल्याला acceleration equation already माहित आहे. A is equal to minus omega square x. Putting value of A is dv by dt. Again dv by dt is d by dt of dx by dt. This is dv by dt is minus omega square x. Then variable separation form, that is dividing and multiplying by dx, that is called a variable separation, dv by dx and dx by dt minus omega square x. Then this dv by dx as it is and dx by dt is v. V as it is, take this dx this side, right side, this becomes V dv equal to minus omega square x dx. Integrating both sides, we get, दोन्ही साइड्स आपण इंटिग्रेशन घेतलं, इंटिग्रेशन V dv equal to minus omega square integration x dx. Omega हे कॉन्स्टंट असल्यामुळे आपण इंटिग्रेशनच्या बाहेर ठेवलेलं आहे ते. Integration of V dv is V square by 2 plus integration constant. Again right side integration is X square by 2. Doni sides are constant jai, plus C constant. Apan ekat integration constant get lai plus C. This plus C is integration constant for both sides. C is constant of integration. Let A be the maximum displacement amplitude of the particle in SHM. When the particle is at extreme position, velocity is zero. Thus, at x equal to a is means extreme position, and v equal to zero. फक्त extreme position ला velocity zero असते. Particle mean कडून extreme कडे जाते velocity कमी होते. Extreme ला गेल्यानंतर velocity zero होते. परत extreme कडून mean कडे येते velocity वाढत असते. त्यामुळे x equal to a, v equal to zero. Putting this condition in this equation, above equation, that is v is zero. In above equation, that is v square by 2 equal to minus omega square x square by 2 plus c. त्या equation मध्ये आपण v value 0 टाकलेले, त्यामुळे left side 0 आलेले आणि x value a टाकलेले. कारण x जेवढे a असतं त्याच वेळी velocity 0 असते, त्यामुळे integration constant मिळाला आपल्याला. C is equal to omega square a square by 2. Putting this value of this integration constant in above equation, वरचं जे equation आहे त्या equation मध्ये आपण integration constant c काढला. बाकीच्या टर्म्स as it is आहेत, v square by 2 इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस इथं सी इंटिग्रेशन कॉन्स्टंट होता, त्याच्या वेळी आपण इथं सी ची व्हॅल्यू पुट केलेलं आहे ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर बाय 2. नाउ रीअरेंजिंग अबव टर्म्स इन इक्वेशन,
v square equal to omega square in bracket a square minus x square bracket complete. Taking square root on both sides, v equal to plus or minus omega under root a square minus x square. This is the expression for the velocity of particle performing linear SHM in terms of displacement x. Hey, particle जो extreme दोन extreme position मध्ये simple harmonic motion करतोय, तो कोणत्याही एका x position ला असेल displacement, त्या position ची velocity काढायचे equation आहे. त्यामध्ये omega हे angular frequency आहे, a amplitude, x displacement म्हणजे आपण displacement ची value put केली, a आणि omega त्या particular SHM साठी constant असतं. त्यामुळे particle ची कुठल्या position आहे, position ला particle आहे ती position x जर put केली तर त्या पोझिशन ची वेलॉसिटी आपल्याला मिळते ह्या इक्वेशन वरून. नेक्स्ट वन, फॉर डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल एट एनी पोझिशन. आता आपण ह्या पार्टिकल ची डिस्प्लेसमेंट काढायचे एक्स पोझिशन. कंसिडर इक्वेशन v इक्वल टू dx बाय dt, दैट इज वेलॉसिटी इक्वल टू रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ टाइम. अगेन पुटिंग वेलॉसिटी वैल्यू, ऑलरेडी वी हैव कैलकुलेटेड वेलॉसिटी v इक्वल टू omega under root a square minus x square, putting value of velocity in this equation. Rearranging terms, take this omega under root a square minus x square to left side and this dt right side, then equation becomes dx upon under root a square minus x square equal to omega dt. Integrating both sides we get, doni sides apan integration getla, integration dx upon under root a square minus x square equal to omega integration dt. ओमेगा ही कॉन्स्टंट असल्यामुळे इंटिग्रेशनच्या बाहेर घेतले, तर इंटिग्रेशन जे आहे डीएक्स अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, हे येतं साईन इनवर्स ऑफ एक्स बाय ए. राईट साईडचं ओमेगा कॉन्स्टंट आहे, अगेन इंटिग्रेशन ऑफ डी टी इज टी, आणि हा कॉन्स्टंट जे आहे फाय घेतला. एक्स इज इक्वल टू ए साईन ऑफ ओमेगा टी प्लस फाय. रिअरेंजिंग टर्म्स, हे टर्म्स रिअरेंजिंग केल्यानंतर आपल्याला फायनल एक्सप्रेशन मिळतं, एक्स इज इक्वल टू ए साईन ऑफ ओमेगा टी प्लस फाय. दिस इज द जनरल एक्सप्रेशन फॉर द डिस्प्लेसमेंट एक्स ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर एसएचएम ऍट टाइम टी. म्हणजे एसएचएम स्टार्ट केल्यानंतर एका ठराविक वेळेनंतर पार्टिकलची पोझिशन काय असेल ती पोझिशन कॅल्क्युलेट करण्यासाठी हे एक्सप्रेशन वापरतात. एक्स इक्वल टू ए साईन ऑफ ओमेगा टी प्लस फाय. एक्स इज डिस्प्लेसमेंट ऍट एनी टाइम, ए इज एम्प्लिट्यूड, दॅट इज मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑन आयदर साईड. साईन ऑफ ओमेगा अँगुलर फ्रिक्वेन्सी, टी इज द टाइम अँड फाय इज द इनिशियल फेज ऑफ दिस एसएचएम. Case first, if the particle start SHM from the mean position, ही जे simple harmonic motion आहे, हे particle ना सुरुवात जे आहे सुरुवात center पासून केली, equilibrium पासून केली किंवा mean पासून केली, तर यामध्ये x equal to 0 येतं आणि time equal to 0 येतो. हे x equal to 0 आणि t equal to 0 आपण ह्या दोन equation मध्ये आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केले आहेत. साईन इनवर्स ऑफ x बाय a इक्वल टू ओमेगा टी प्लस फाय, दॅट इज एक्स इक्वल टू ए साईन ऑफ ओमेगा टी प्लस फाय. ज्यामध्ये आपण एक्स इक्वल टू झिरो आणि टी इक्वल टू झिरो टाकल्यानंतर ही इक्वेशन बघतात. पहिले इक्वेशन आहे फाय इक्वल टू साईन इनवर्स ऑफ एक्स बाय ए, दॅट इज इक्वल टू झिरो ऑर पाय. एक्स इक्वल टू प्लस ऑर मायनस ए साईन ऑफ ओमेगा टी, ही दोन इक्वेशन म्हणतात. जर एक्स इक्वल टू झिरो आणि टी इक्वल टू झिरो असेल तर दिस इज द एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट ऍट एनी इन्स्टंट ऑफ if the particle starts from SHM from mean position. अबाउला जी आपण इक्वेशन काढले ती ऍट एनी पोझिशन पार्टिकल स्टार्टिंग आहे, फाय पोझिशन आहे, इनिशियल फेज असते ती. पण जर स्टार्टिंग मीन पासून झाली तर त्यावेळी डिस्प्लेसमेंट काढते इक्वेशन जे एक्स इक्वल टू ए प्लस ऑर मायनस ए साईन ऑफ ओमेगा टी असेल, आणि ऍट एनी पोझिशन असेल तर एक्स इक्वल टू ए साईन ऑफ ओमेगा टी प्लस फाय येतं. म्हणजे पार्टिकलना मीन पासून सुरुवात केली, इक्विलिब्रियम पासून सुरुवात केली, तर एक्स इक्वल टू प्लस ऑर मायनस ए साईन ऑफ ओमेगा टी. दिस इज द डिस्प्लेसमेंट इक्वेशन फॉर if particle starts from mean position. This is case first. Case second, if the particle starts SHM from the extreme position, म्हणजे जर पार्टिकलने एक्स्ट्रीम पोझिशन पासून सुरुवात केली, म्हणजे लेफ्ट एक्स्ट्रीम असू दे किंवा राईट एक्स्ट्रीम असू दे, म्हणजे जास्त जास्त किती अंतरावरती पार्टिकल जातो आपण त्याला एक्स्ट्रीम पोझिशन म्हणतो. त्या एक्स्ट्रीम पोझिशन पासून, म्हणजे लेफ्ट असेल किंवा राईटला असेल, त्या एक्स्ट्रीम पासून तर त्यांना लिनियर SHM करायला सुरुवात केली, तर एक्स इक्वल टू ए असतं, म्हणजे डिस्प्लेसमेंट हायस्ट डिस्प्लेसमेंट ए असते, दॅट इज अँप्लिट्यूड अँड टाइम झिरो, तिथून स्टार्ट झाले एसएचएम. देन फाय इक्वल टू साईन इनवर्स ऑफ एक्स बाय ए, दिस इज इक्वल टू पाय बाय टू ऑर थ्री पाय बाय टू. देन एक्स बिकम्स ए साईन ऑफ ओमेगा टी प्लस पाय बाय टू ऑर एक्स इक्वल टू ए साईन ऑफ ओमेगा टी प्लस थ्री पाय बाय टू. देअरफॉर एक्स इक्वल टू ए कॉस ऑफ ओमेगा टी,
this sine of omega t plus phi by 2 is nothing but cos omega t. Hence, displacement equation is plus or minus a cos of omega t. This is the expression for displacement at any instant if the particle starts SHM from extreme position. The particle extreme position throughout the telling, the therapy is the displacement kind of the equation plus or minus a cos of omega t. Positive sign to be chosen if it starts towards positive and negative sign for starting towards negative. Either extreme position right side la positive asta, left side negative hai, right positive side na chalu kele tar sign apan positive gaycha, negative side pasun manje negative extreme pasun chalu kele SHM tar negative sign gaycha. Hi case 2 zali. Ata apala expression of displacement x, velocity v and acceleration a at time t. हे आपण डिस्प्लेसमेंट इक्वेशन जे काढले त्यावर आपण वेलॉसिटी आणि एक्सेलरेशन परत आपण एकदा हे इक्वेशन डिराइव करायचे आहेत. म्हणजे डिस्प्लेसमेंट इक्वेशन ऑलरेडी कॅल्क्युलेटेड, x इक्वल टू a साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय, टेकिंग डिफरन्शिएशन दॅट इज dx बाय dt इज नथिंग बट वेलॉसिटी, d बाय dt ऑफ x, x इज a साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय, टेकिंग डेरिवेटिव ऑफ दिस, डेरिवेटिव ऑफ दिस a साइन ओमेगा टी प्लस फाय इज a ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय. a ओमेगा इज कंपोजिट फंक्शन. This is velocity equation. Again, taking derivative of this velocity, that is dv by dt, rate of change of velocity with time, is nothing but acceleration. That is d by dt of v, and v value is a omega cos omega t plus phi. Putting value of v here, that is d by dt of this v, taking differentiation of this velocity, becomes a omega square sine omega t plus phi. Omega already composite ahe, te bahir antara already jay omega and a omega, omega square zala. And derivative of cos omega t plus phi is sin omega t plus phi. This is the acceleration equation. Extreme values of displacement x, velocity v and acceleration a. आता आपण हा पार्टिकल जेव्हा एक्स्ट्रीम ला असेल त्या एक्स्ट्रीम ला त्याचे डिस्प्लेसमेंट काय असतं, वेलॉसिटी काय असतं, एक्सेलरेशन काय असतं हे बघायचं आहे. परत जेव्हा तो मीन ला असेल, इक्विलिब्रियम ला असेल, त्यावेळी त्याची डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू काय असणार आहे, वेलॉसिटी व्हॅल्यू काय असणार आहे, एक्सेलरेशन व्हॅल्यू काय असणार आहे हे आपण काढायचं आहे. ऑलरेडी आपण अबोलॉजी तीन इक्वेशन काढलं, ती एक्स व्ही आणि ए. This is displacement, velocity and acceleration at any position. कोणत्याही position ला particle असेल त्या ठिकाणी तिथे displacement काय असेल, velocity काय असेल, acceleration काय असेल ते काढायची equation आहे ती x, v आणि a ची. पण यामध्ये आपण दोन स्पेशल केस केल्या, ज्यावेळी पार्टिकल एक्स्ट्रीम ला असेल त्यावेळी त्याची velocity, acceleration काय असणार आहेत, आणि मीन ला असेल त्यावेळी त्याची velocity, acceleration, displacement काय असेल हे आपण आता स्पेशल केस बघणार. त्यामध्ये फर्स्ट डिस्प्लेसमेंट इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट इज a साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय. At the mean position, mean position la displacement baga omega t plus phi 0 asta, karan particle mean la sel x equal to 0 eta, tyamula x minimum je displacement kamit kamit jasta 0 asta. At the mean position the displacement is minimum, that is 0. Mean position la displacement is 0 hai, minimum ahe. At extreme position, आता displacement जे है extreme position ला, extreme position साथी omega t plus phi is pi by 2 or 3 pi by 2, putting value of this in displacement equation, that is x equal to a sin of omega t plus phi, that is x equal to plus or minus a sin of pi by 2, then x becomes x max equal to plus or minus a. मंजे extreme position ला जे displacement value जे है, तर amplitude इतके असते, plus or minus, plus मंजे right side ला, minus मंजे left side ला a, a एवढी डिस्प्लेसमेंट असते हायस्ट, ह्याच्यापेक्षा डिस्प्लेसमेंट जास्त असू शकत नाही. दिस इज एक्स्ट्रीम पोझिशन डिस्प्लेसमेंट. मीन पोझिशन डिस्प्लेसमेंट इज 0, एक्स्ट्रीम पोझिशन डिस्प्लेसमेंट इज प्लस ऑर मायनस a. ऍट एक्स्ट्रीम पोझिशन डिस्प्लेसमेंट इज मॅक्झिमम, ही मॅक्झिमम असते डिस्प्लेसमेंटची. आता नेक्स्ट आहे वेलॉसिटी. आता आपण वेलॉसिटी एक्स्ट्रीमला आणि मीनला बघायचं आहे. त्यामध्ये वेलॉसिटी फर्स्ट ऍट मीन पोझिशन, वेलॉसिटी इक्वेशन इज v इक्वल टू प्लस ऑर मायनस ओमेगा अंडर रूट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. At mean position x equal to 0, mean position x equal to 0 put kelantar ya v ji value ite v max equal to plus or minus a omega. Velocity is maximum, this is maximum velocity at mean position. Mean position la velocity maximum aste. At extreme position, extreme position sathi x ji value a aste, x value a put ke apan velocity equation madhe tar a square minus a square 0 ite v equal to minimum 0, v minimum 0 ali manje extreme position la velocity je 0 ite. Velocity is minimum at extreme position. म्हणजेच काय आपण असं सांगू शकतो, मीन ला वेलॉसिटी 0 आहे
एक्सट्रीमला वेलॉसिटी झिरो आहे आणि मीनला वेलॉसिटी मॅक्झिमम आहे. म्हणजे पार्टिकल ज्यावेळी एक्स्ट्रीम पासून मीनकडे येतो तर वेलॉसिटी वाढते, मीनला वेलॉसिटी हायस्ट होते, परत मीनकडे एक्स्ट्रीमकडे मीन पासून एक्स्ट्रीमकडे जाते, वेलॉसिटी कमी कमी होते आणि परत एक्स्ट्रीमला वेलॉसिटी झिरो होते. हे वेलॉसिटी चेंज होते. नेक्स्ट वन इज एक्सेलरेशन. आता आपण एक्सेलरेशन ऍट एक्स्ट्रीम अँड मीन पोझिशन पाहायचं आहे. फर्स्ट ऍट मीन पोझिशन एक्स इक्वल टू झिरो सो दॅट द एक्सेलरेशन इज मिनिमम. मीन पोझिशनला एक्स व्हॅल्यू झिरो असते त्यामुळे आपण एक्सेलरेशनचे इक्वेशन जे आहे ए इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स, त्यामध्ये एक्स झिरो पुट केलं तर हे ए मिनिमम झिरो येतं. म्हणजे मिनिमम जे आहे एक्स झिरो असते वेळी म्हणजे मीन पोझिशनला एक्सेलरेशन हे झिरो येतं. ऍट एक्स्ट्रीम पोझिशन एक्स इक्वल टू प्लस ऑर मायनस ए, एक्स्ट्रीम पोझिशनला डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू ए असते त्यामुळे आपण एक्सेलरेशनच्या इक्वेशनमध्ये ए इज इक्वल टू मायनस प्लस ओमेगा स्क्वेअर एक्सच्या व्हॅल्यूमध्ये एक्सची व्हॅल्यू ए टाकली एक्सेलरेशनच्या इक्वेशनमध्ये त्यामुळे एक्सेलरेशन आलं ए मॅक्स इक्वल टू प्लस ऑर मायनस ओमेगा स्क्वेअर ए. दिस इज द मॅक्झिमम एक्सेलरेशन ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. म्हणजे एक्सेलरेशन हे एक्स्ट्रीम पोझिशनला मॅक्झिमम असतं, मीन पोझिशनला मिनिमम असतं. म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशनपासून पार्टिकल जर मीनकडे येत असेल तर एक्सेलरेशन कमी कमी होतं, मीनला एक्सेलरेशन झिरो होतं, परत मेन कडून एक्स्ट्रीम कडे जाते पार्टिकल एक्सेलरेशन वाढत जातं आणि हायेस्ट एक्सेलरेशन हे एक्स्ट्रीमला असतं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड कीप वॉचिंग नेक्स्ट व्हिडिओज अँड फॉर प्रिवियस व्हिडिओ सी द डिस्क्रिप्शन बॉक्स ऑफ दिस व्हिडिओ अँड डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब लाईक अँड शेअर.